नमस्कार कृषी हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा छोटीशी अपडेट आहे चला तर पाहूयात पुढील हवामान अंदाज या इमेजमध्ये आपण बघू शकता की आपल्याला अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागात काही वेगवान वाऱ्यांचा प्रवेश होतो आहे आणि वक्र दिशेने ते वारे अरबी समुद्रात पुढे आहेत ही एक वादळी डब्ल्यू डीची लक्षणं आहेत आपण जर पुढे पुढे ही इमेज सरकवली तर आपल्या लक्षात येईल की एक नवीन डब्ल्यू डीचं वातावरण हे भारतात एकवीस तारखेला तयार होईल बावीस तारखेला त्याचा प्रभाव भारताच्या बऱ्याच भागात जाणवणार आहे आपण या इमेजमध्ये बघू शकता की भारताच्या उत्तरेला आणि मध्य भारतावर या डब्ल्यू डीचा प्रभाव पडताना आपल्याला दिसतो आहे अरबी समुद्रातून एक वादळी परिस्थिती पुढे सरकर सरकताना आपल्याला दिसते आहे आणि वेगवान वारे हे आपल्याला या डब्ल्यू डीच्या माध्यमातून अरबी समुद्रात आणि भारताच्या भूभागावर येताना दिसत आहेत याच दरम्यान भारताच्या भूभागावर चक्राकार स्थिती देखील निर्माण होते आहे आणि त्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे या इमेजमध्ये आपण बारकाईनं बघितलं तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई किनारपट्टी पालघर या दरम्यान पावसाची परिस्थिती निर्माण होताना समोरच्या इमेजमध्ये दिसते आहे आपण जर बघितलं तर बावीस तारखेला ही इमेज पुढे पुढे सरकवली असता आपल्याला या ठिकाणी ईचा प्रभाव फारसा वाढताना दिसत नाही परंतु या ठिकाणी ढगाळ परिस्थिती आणि थोडा पावसाचं वातावरण तयार होईल आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल अशी शक्यता आहे हे बावीस तारखेचं वातावरण आहे बावीस तारखेला दुपारनंतर विरळ स्वरूपात नाशिक ठाणे पालघर धुळे नंदुरबार त्याचबरोबर रायगड पुण्याचा पश्चिमी भाग सातारा सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि थोडी पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की बावीस तारखेला उशिरा रात्री मुंबई आणि परिसरातसुद्धा पावसाचं वातावरण तयार होणार आहे ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे हीच परिस्थिती पुढे कोकण किनारपट्टीतसुद्धा प्रभावी ठरेल त्यामुळे रायगड रत्नागिरी पुण्याचा पश्चिमी भाग सातारा सांगली या विभागातसुद्धा ढगाळ परिस्थिती आणि हलका पाऊस होण्याची शक्यता आपल्याला शनिवारी सकाळी पहाटेच आहे नंतर मात्र हे वातावरण दुपारनंतर कमी होईल त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण हे केवळ बावीस तारखेला दिवसभर आणि रात्री व तेवीस तारखेला पहाटे असेल त्यानंतर ही ढगाळ परिस्थिती कमी होईल आणि नंतर चोवीस तारखेला मात्र थंडीचं प्रमाण खूप वाढणार आहे त्यामुळे थंडीची लाट या वातावरणाबरोबर महाराष्ट्रात येऊन ती चार दिवस स्थिरावेल अशी शक्यता आहे समोरील इमेजमध्ये वादळी डब्ल्यू डी कशा पद्धतीने भारतात प्रवेश करतो याची इमेज आपल्यासमोर आहे त्याचा थोडा प्रभाव महाराष्ट्रावरही पडणार आहे बावीस तारखेला उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वाऱ्यांचा थोडा वेग वाढलेला आपल्याला जाणवेल या दरम्यानच्या काळात न नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे रायगड पुणे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हलकी परिस्थिती निर्माण होईल तुरळक पाऊस आपल्याला या ठिकाणी अनुभवेल या पद्धतीने हे वातावरण राहील अशी शक्यता आहे ढगाळ परिस्थितीचा अंदाज बावीस तारखेला पुन्हा एकदा घेऊयात बावीस तारखेला पहाटेच ढगाळ परिस्थिती नाशिक नंदुरबार धुळे दरम्यान आपल्याला निर्माण होईल सकाळी दहा वाजेपर्यंत हे वातावरण प्रभावी ठरेल दुपारनंतर हे वातावरण मुंबई आणि पालघर ठाणे या विभागात सरकेल हळूहळू हे वातावरण दुपारनंतर उशिरा किंवा रात्री बावीस तारखेला रात्री आणि तेवीस तारखेला पहाटे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीत सरकेल थोडी ढगाळ परिस्थिती तेवीस तारखेलाही राहील पण तेवीस तारखेनंतर हे वातावरण दु तेवीस तारखेला दुपारनंतर हे वातावरण पूर्णत कमी होईल आणि नंतर चोवीस तारखेला मात्र थंडीची लाट महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत या थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र